भाजप नेत्या चित्रा वाघ सध्या उर्फी जावेदवर चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळतात. उर्फीवर कारवाई करण्याच्या मागणीपासून ते थेट भेटल्यावर थोबाड फोडीन अशी भाषा चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसात वापरली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला उर्फीनेही चित्रा वाघांना डिवचणं बंद केलेलं नाही. ट्विटरवर ट्विट करत ती चित्रा वाघांना सासूबाई म्हणत डिवचत आहे. मात्र उर्फीनंतर चित्रा वाघ यांचं पुढचं टार्गेट हे लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हे असू शकतं. आम्ही असं का म्हणतोय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. उर्फी जावेद ज्या प्रकारे कपडे घालते त्यावरून चित्रा वाघ यांनी तिला निशाणा बनवायला सुरुवात केली. पहिला हल्ला हा चित्रा वाघ यांच्याकडून झाला आणि त्यांनी उर्फीला पूर्ण कपड्यातच फिरण्याचं फरमान सुनावलं. बरं, चित्रा वाघ यावरच थांबल्या नाहीत तर उर्फी विरोधात पोलिसांकडे तक्रारही नोंदवली. मात्र या तक्रारीचं पुढे काही होत नाही हे कळल्यावर त्यांनी थेट उर्फीचं थोबाड फोडण्याचीही भाषा केली. या प्रकरणात महिला आयोगाने दखल घेत थेट चित्रा वाघ यांनाच नोटीस धाडली. त्यामुळे हे प्रकरण चित्रा वाघ विरुद्ध उर्फी जावेद आणि महिला आयोग असं बनलं. मात्र यापुढे अश्लीलपणा करणाऱ्या सगळ्यांवरच आपण मोर्चा उघडणार असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. आणि तिथूनच या स्टोरीत एंट्री होते ती लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची. ते कसं ते पहा. गौतमी पाटील पुण्याची लावणी नृत्यांगणा जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. गौतमी पहिल्यांदा चर्चेत आली ती चंद्रा या गाण्यावरच्या तिच्या नृत्यामुळे. स्टेज शो करणारी गौतमी लावणी दरम्यान जे अश्लील हावभाव करते त्यामुळे ती तरुणाईत भलतीच फेमस झाली आणि या स्टारडम सोबत आला वाद, अश्लीलतेचा वाद. गौतमीच्या अश्लील हावभावांमुळे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेक लावणी नृत्यांगणांनी केली. अनेक ज्येष्ठ कलाकारांनी निषेध नोंदवला. हेच काय, तिच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल झाली. याबाबत राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी गौतमीला धडा शिकवण्याचा इशारा दिला. त्यानंतर गौतमी थोडी जागेवर आली आणि तिने सोशल मीडियावर लाईव्ह येत माफी मागितली. मात्र यावरच हे प्रकरण थांबलं नाही. गौतमी पाटीलचे शो सुरूच आहे. गौतमीच्या कित्येक शो मध्ये राडा झालाय. एका शो मध्ये एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर पुन्हा गौतमी चर्चेत आली. आता प्रश्न येतो, गौतमीचा आणि चित्रा वाघांचा काय संबंध? तर त्याचं झालं असं की उस्मानाबादमध्ये चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांनी उर्फीवर बोलता मग गौतमी पाटीलला का सोडलं असा प्रश्न विचारला. त्यावर चित्रा वाघ यांनी काय उत्तर दिलं तुम्हीच ऐका. मी मला माहित नाही कोण गौतमी पाटील. मी आता तिच्याही व्हिडिओ वागून बघते. मला नाही माहिती. गौतमी पाटील चित्रा वाघ यांचं पुढचं टार्गेट असू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू स्टेट महाराष्ट्रला सबस्क्राईब करायला विसरू नका.